Please, this issue is very sensitive and serious. मरीना तो 2010 स्टार्ट वो आम गांव उठलो आणि एज प्लेसीर फर्स्ट मिटींग घेऊन मी सांगायचं प्रमाणे की एज प्लेसीर पहिली मिटींग घेऊन तो मरीना 2010 पयस केलो जे आमकां सांगलें की स्क्रॅप जालो म्हणून तूं जाणा आसतले मरीना प्रोजेक्ट इट्स नॉट अ एक धाकली वस न्ही आणि हो प्रोजेक्ट आसा तो असो न्ही की हांगासर फकत आमची दर्यात मारतलो म्हणून आय एश्युअर टुडे फ्रॉम द डॉक्युमेंटेशन विच आय हॅव आयज तुमकां दाखोवपाक हांवें सगळें हाडलेलें आसा कित्याक हो इफेक्ट नॉट ओनली ऑन द आमी म्हणटा की नुस्तेकार वाडत जातली म्हणून हाचो इफेक्ट ह्युमन बिंग्साचेर आमच्या मनीसाचेरूय मनशाचेरूय इफेक्ट जातलो तुमी तर हाचो इम्पॅक्ट पळयत द इम्पॅक्ट एरिया कम्स विदीन 10 किलोमिटर्स आनी 10 किलोमिटर धरले जाल्यार फ्रॉम इस्ट टू वेस्ट नॉर्थ टू साउथ आमकां टोटल 11 पंचायती पडटा सॉरी टोटल 13 पंचायती पडटा आनी एज अ कन्वेनर ऑफ गोवा अगेन्स्ट मरीना जे आमी असोसिएशन फॉर्म केले ताचो आय एम द कन्विनर आणि हांवें एज अ कन्विनर ऑल 13 ग्राम पंचायत हांवें पर्सनली पेटिशन दिले आणि ताकाच लागून 2016 जेन्ना परतून आयलो गव्हर्मेंटान जेन्ना ताका नोट दिलो की हो प्रोजेक्ट जावचो म्हणून आमी डिटेल स्टडी केली आणि लोकां पर्यंत पावयले आमी की हाव हार्मफूल इज दिस प्रोजेक्ट नॉट ओनली टू द मराईन बायोडायव्हर्सिटी बट ऑल्सो एज अ ह्युमनिटी आणि तसंच 2020 अगेन ताचे स्टार्ट झाले आणि इमिजिएटली ताची कोविड पॅन्डेमिक स्टार्ट झाले 2020 आय हॅव टू पर्सनली गो टू द हायकोर्ट फॉर कॉशिंग द पब्लीक हियरींग शेड्यूल केले श्यामा प्रसाद स्टेडियम ते कॉश करपाक लागून हायकोर्टान जाल्यार हायकोर्ट हॅज कॉश ऑन माय पेटिशन सायमल्टेनियसली आमचो एक ग्रुप आसा हांगासर त्या टायमाचो रेव्होल्युशन गोवन्स ताणें आमकां सपोर्ट केलो आनी ताणें एक पेटिशन घेतलें आनी आतां म्हाका सायज तें पेटिशन डिस्पोज जालें की गव्हर्मेंटान जेन्ना तातूंत हांव इंटरव्यू जावपाक आसलो तातूंत गव्हर्मेंट जेन्ना गव्हर्मेंटान म्हटलें की वी नॉट गोईंग अहेड वीथ दीस प्रोजेक्ट आनी ताणूय पेटिशन डिस्पोज जालें एन्ड नाव दीस अ फोर्थ इनिंग म्हणजे फोर्थ बॅटल ताकाच लागून म्हणटा हांव की हे वॉर मरीनाचे वॉर जावन आसा एवरी वॉर जेन्ना तुमी जिखता नाजाल्यार फुडें व्हरता ताका प्रत्येक बॅटल आसता सो दीस इज आवर फोर्थ बॅटल बॅटल ऑफ 2023 आसता एवरी टायम अशें तरी कोणीच मत मारूंक फाटल्यान कडेन मारलें जाल्यार नको हांव फुडल्यान तरी फेस टू फेस कोणीच मत मारूंक ना की आमकां मरीना जाय म्हणून कित्याक हांवें हाचे डिटेल स्टडी केले एज आमी जशें सांगले आनी आमी स्लायडाचेर दाखयले की टोटल इम्पॅक्ट एरिया तुमकां सांग 13 विलेज पंचायत फ्रॉम तिसवाडी मागीर आमचे एन सालसेट टोटल 13 विलेज पंचायत इन्क्लुडींग म्हाका दिसता एक हांगासर सोडटाले तिसवाडीच्यान आनी अदर सायड टोटल 13 पंचायती आनी आमी आमी 13 पंचायतीन मोस्ट ऑफ द पंचायत हॅव टेकन रेजोल्युशन ऑन दॅट म्हाका तेंच्यान कॉम्युनिकेट केलो कित्याक लास्ट टायम आतां परतून हांवें कॉन्टेक्ट केले जाल्यार वी ऑलरेडी टेकन द रेजोल्युशन एन वी आर सपोर्ट इज दॅट फॉर यू आतां तुमी जाणा आसतले की एवरी टायम आमी सांगले टोटल एरिया वीच दे आर गोईंग टू डी इन द रिवर इज 1,50,000 स्क्वेअर मीटर आणि 1,50,000 स्क्वेअर मीटर गोईंग टू हॅव अ डी 30 त्याचे ड्रेजिंग इतले असं की 30,000 क्युबिक मीटर मीन्स गोईंग टू 1,00,000 स्क्वेअर मीटर ते जमीन खणटले आणि ते हांव म्हजे म्हणणं आज ताचो जो डॉक्युमेंट आसा जो प्रोजेक्ट करगवाल कंपनीचो प्रोजेक्ट काडटा ताचे जे फॉर्म वन आसा जे फॉर्म भरचे पडटा जेन्ना तुमी पब्लीक आमचे पब्लीक हियरींग येता तेन्ना
ते दिवचे पडटा जे आमचे मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट आसा ताका. ताणें तातूंत ताणें कितले फोटी मारल्या. हांव सरपंचाक विचारूंक सोदतां, इज देर एनी स्कूल्स विदीन 5 किलोमीटर्स ऑफ दीस एरिया, स्कूल्स कॉलेजीस इंस्टिट्यूशन आसा काय ना? डिस्ट्रीक्ट दाखय आमची आयज गोवा युनिवर्सिटी हांगासून कितले पयशे आसा? येस करेक्ट. हे पळय कोणाकय जाल्यार रिपोर्ट वाचचो. इतलो फॉल्स तेंच्यानी स्टेटमेंट केल्या की विदीन अर्लिएस्ट पयली सिटी देंवता ती पणजे म्हणून आमंत्र सिटी फॉर आमकां फस्ट पणजे, पूण अर्लिएस्ट एड्युकेशन सेंटर मेळता खंय आमकां? खंय? पणजे. अर्लिएस्ट म्हाका सेंटर मेळटा गोवा युनिवर्सिटी. येदी व्हडली गोवा युनिवर्सिटी आसा तांणी म्हणलें हांगासर गोवा युनिवर्सिटी ना म्हणून. सेकेंड म्हणल्यार आतां तुमी जाणा आसतले आमचो आतां कुजिरा कॉम्प्लेक्स आयले पळय तो, इट इज ऑल्सो लेट मनोहर भाईचो ड्रीम तो ताणें हाडलो इमिजिएटली तो हें जालो. फ्रॉम 2016-17 ताणें बरयला हांगा एकूय स्कूल ना म्हणून. हो पळय रिपोर्ट तांचो, इकार गोवा कंपनीचो रिपोर्ट. तशेंच ताणें म्हटल्यार हांगा एकूय हॉस्पिटल ना म्हणून. जी एम सी म्हाका दिसता आमची पंचायतीक पडटा डेंटल स्टुडंट तेवढे सांताक्रूज. सांताक्रूज ऑल्सो पार्ट ऑफ दीस नोटिफिकेशन. तशेंच आनी कितले फोटी मारले कित्याक तुमकां सांगता. हातूंत जे जॉब जावन जे प्रोमोटर आसात दोगूय डिफेन्सांतले, एक कर्नल प्रभू म्हणून मिलिंद प्रभू आनी दुसरो कॅप्टन दुबुआ म्हणून. म्हाका वायट दिसता आयज, सॉरी तुमी डिफेन्सान आसा तुमकां हांवें घेवचें ना. हे दोगूय डिफेन्सांतले मनीस रिटायर्ड ऑफिसर्स हेका प्रोमोट करता. आनी आयज कित्याक म्हणटा, हे खरेंच देशा खातीर लढले काय ह्या कंपनी व्हडले कंपनीच्या भडवा खातीर लढले भडवा असले मनीस? कित्याक तुमकां सांगता, हाणेन ताणें कितें म्हटलां ह्या प्रोजेक्टान, इज देर एनी डिफेन्स इन्स्टिट्यूशन ऑर एस्टॅब्लिशमेंट विदीन द एरिया ना म्हूण सांगल्या. कितले जाण म्हणटा मिलिट्री टीटीआर हांगासर फायपिटी आसा ते आमचे हितून ना म्हूण पंचायतीन, ताणें हांगा ना म्हटल्या. इतले फोडींग पळोवन सांगले. आनी तो म्हणटा ज्या दिसा फाटल्या दिसा पयले आसतले की एक गोमंतक चॅनल आसा तातूंत एक आमचो हॉनरेबल एमएलएचो एक डिबेट जालो आनी तातूंत तो म्हाका दिसता मिलिंद प्रभू तो आशिल्लो. ताका जेन्ना एमएलए आमचें सांगलें तुवें हातूंत फोटी मारल्या आनी तुवें डिफेन्स आसा म्हूण सांगूंक ना म्हणून, तो म्हणटा मिलिटरी इज नॉट अ डिफेन्स. हो कसलो कॅप्टन कसलो म्हाका दिसता ओ मिलिट्री इज नॉट अ डिफेन्स. म्हणजे आमच्या हितून आसा इट इज अ ट्रेनींग इन्स्टिट्यूशन. अरे जो पर्यंत ट्रेनींग जायना तो पर्यंत मिलिट्री जायना तयार जायना म्हणजे फोर्स. सो अँड देन हांवें देट इज अ रिझन हांवें गुगलार सगळे स्टडी केली की वेदर इन्स्टिट्यूशन ट्रेनींग इन्स्टिट्यूशन फोर्स. येस ट्रेनींग इन्स्टिट्यूशन प्रायमरी विंग ऑफ डिफेन्स. सो जो पर्यंत प्रायमरी विंग आसा ना तो पर्यंत डिफेन्स एकाडमी जावंकूच शकना. ओ फर्स्ट सेकेंड ताणें हातूंत बरयल्या बिकॉज दे हॅव टू गीव एज पर ह्याय केडीचो रिपोर्ट दिवपाक तेंच्यांनी एक हें दिवचो पडटा की डिफेन्स एविडन्स डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट विदीन 10 किलोमिटर्स इम्पॅक्ट केली आसा तातूंत सांगचें पडटा की कितें कितें आसा डिफेन्साचें. ताणें म्हटल्यार एअरपोर्ट विदीन 5.5 किलोमिटर्स. हांव मानता एअरपोर्ट 5.5 किलोमिटर गेल्या, पूण एअरपोर्टाक ते कळून पळयत जाल्यार गोंयचो जो नंबर वन आर्म्स ऑफ एम्युनिशन डिपोट आसा इट इज नेक्स्ट टू द एअरपोर्ट एन्ड क्लोजर टू दीस. ही आमचो नेव्हीचो डिपोट आसा आर्म्स ऑफ एम्युनिशन असो. हो पासून ताणें सांगलें हांगासर ना म्हणून. विदीन तो पडटा विदीन 4 किलोमिटर तो पडटा. इतली तांच्यानी फोटी मारल्या आनी फोटी मारल्या म्हणून आमी तांकां कितें सांगलें, हे फावट आमी तुमकां चॅलेंज दिवचो ना. तुमकां तर दोम आसा ज्या तुम्ही आमच्या गावात यावा आणि फेस टू फेस आमच्या कडेन बसा डिबेटाक. वी आर रेडी ओपन फॉर द डिबेट. आमचो लिगल मॅटर चालूच आसा. सेकेंडली ताणें कितें म्हटलें एज पर खंयचे एप्लिकेशन कोड म्हणून की ह्या दर्यान कसली स्थिती आसा ते म्हणटा ह्या दर्यान नुस्तेंच ना म्हणून. तुमकां जाय जाल्यार वचप
ह्या दर्यान एक आवय मारिनाचो ह्या दर्यान नुस्तेंच ना म्हणून लास्ट तांच्यांनी म्हटल्या ह्या दर्यान एक आमची नावशी आसा पळय ती एक खंय पळय ताका विचारल्यार ते म्हणटा नावशी इज अ इंडिपेंडंट विलेज आनी इंडिपेंडंट ग्रामसभा आज जी ग्रामसभा घेतल्या ती ग्रामसभा नावशी गेल्या काय कुडका बाबा तालार सो हांच्यांनी म्हटल्या इट इज अ ग्रामसभा ताका ती पासून खबर ना नावशी इज अ वन वर्ड ऑफ विलेज बांबोली सो इतलें तेच्यांनी मॅनिपुलेट करून हे प्रोजेक्ट फुडें व्हरूंक सोदता तांणी नुस्तें ना म्हणून सांगलें कित्याक तेणी सांगलें की हो प्रोजेक्ट पास जावंक जाय म्हणून खंय तरी विचारून गव्हर्मेंटाक मिस्टेक घेवन गव्हर्मेंटाची पूण गव्हर्मेंटाचेर रजिस्ट्रारी आसा तुका कोणाकूय जाय जाल्यार एनआयएचाचेर रिपोर्ट आसा की हांगासर वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट प्रमाणे ही आमची नावशी जी बेई आसा ती वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट प्रमाणे पडटा आनी कित्याक इम्पॉर्टंट कित्याक ह्या हितून ताणें कितें म्हटलां वेदर इट इज फॉलोइंग विदीन द वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट ना म्हूण सांगलें आतां हांव नावशिकाय विचारूंक सोदतां की हांगा मेंदी मेळटा काय ना मेळटा रे सो मेंदी कम्स अंडर वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट सो ताका हे कितले फोटी मारची पडल्यो कित्याक कसोय तरी तांकां प्रोजेक्ट वयर येवपाक जाय म्हणून हांव कितें म्हणटा तुमी प्रोजेक्ट हाडूंक सोदतात मरे फोटी मारी तांकां लोकां फुडें सत मारत ताणें हातूंत म्हटल्या की दीस एरिया डज नॉट फॉल अंडर वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट आनी अशेंय म्हणटा ही एरिया आसा ती सियाचेडाक लागना म्हणून आनी हो प्रोजेक्ट हाडूंक सोदता ते 2011 नोटिफिकेशन पड म्हणून तुमी जाणा आसतले 2019 सीजीएमपी आमी प्लॅन केले तातूंत ही एरिया आमी एज शोन एज फीश ब्रिडींग झोन आनी आमी आमच्या हितून बरोवन दवरूंक ना वी हॅव स्टडीज फ्रॉम द एनआयओ वी हॅव स्टडीज फ्रॉम आयसीएआर जो आमचो रिसर्च करता ऑफीस तातूंत स्टडी आसा की हो फीश ब्रिडींग झोन म्हणून आनी हे झोन जेन्ना फीश ब्रिडींग डिक्लेर जाता 2019 हे प्रोजेक्ट येवंक शकना सो ताकाच लागून सगळे ताच्यांनी फोट मारलेले आसा ह्या प्रोजेक्टाक आनी हो प्रोजेक्ट येवपाक जाय म्हणून एक 2000 आमी केन्नाच कोणें इन्स्टिट्युशन घेवन आमी केन्नाच स्टडी अशी कोणाची हेल्प घेवन करूंक ना आमी खंयसर डॉक्युमेंट्स आसा ते कलेक्ट केले गव्हर्मेंट डॉक्युमेंट कलेक्ट केले आनी आमची केस म्हणले 2016 एक जेन्ना प्रोजेक्ट कसलोय हाडटा बिकॉज हो प्रोजेक्ट पडटा तो रिवरीन पडटा नॉर्थ ऑफ द रिवर की हाका एनवायरमेंट इम्पॅक्ट एसेसमेंट स्टडी जाय पडटा आनी ताका लागून बिकॉज रिस्पॉन्सिबल विदीन कॅटेगरी ए सो ताका लागून ताणें एक रिपोर्ट दिवचो पडटा एन्ड 2017 रिपोर्ट आवट जालो ताच्यानीच कंपनीन एक रिपोर्ट केलो आनी कोणाक दिल्लो आमचे सी आसलो कितें गोंयचे जे आमचे इन्स्टिट्यूट फॉर एग्जाम्पल एनआयओ ताका घेवन गो बिकॉज इट अ न्युट्रल गव्हर्नमेंट एजन्सी ताणें अन्नामलाय इन्स्टिट्यूट म्हणून चेन्नय एक युनिवर्सिटी आसा तांचो रिपोर्ट केलो आनी तो रिपोर्ट तेणी ह्या आपल्या फायद्याक लायलो आतां तुमी कडेन अन्नामलायचे रिपोर्ट हांवें पंचायतीक म्हाका सगळें फॉलोड केल्ले आसा हो अन्नामलाय युनिवर्सिटी रिपोर्ट तुमी पळयात नो डावट ताणें म्हटलें हांगा कोण शिकलेले भुरगे ना हांगा शिकलेलो लोक ना तें म्हटल्यार सोडून दी ताका दिसता धरात गव्हर्मेंटाक दिसता धरात पूण ताणें अशेंय म्हटल्या हांगासर जी आसा तो इट इज म्हणजे नुस्तें आसा म्हणून म्हटल्यार आनी अशें म्हटलें जोरी तर हो प्रोजेक्ट ए जोरी तर हो प्रोजेक्ट ए जाल्यार जे नुस्तें हांगासर आसा फीश ब्रिडींग जे आमचे फीश स्पिसीस आसा ती सगळी मरतली म्हणून आतां तुमी जाणा दर्याचें नुस्तें आसता तें वयर सगळें जाताच आनी तें मरोंकूय शकता पूण तातूंत त्या रिपोर्टाक अशेंय बरयल्या एक फावट थंयसर तें नुस्तें मरत थंयसर दुसरें नुस्तें आनी केन्ना उत्पन्न जावचें ना दॅट इज कॉल्ड इरिव्हर्सिबल डॅमेज जेन्ना खंयचेय डॅमेजींग इरिव्हर्सिबल डॅमेज जाता ती डॅमेज परतून इरिव्हर्सिबल म्हणजे ती डॅमेज केन्ना परतून येना तुमी जाणा सायज कितली शेतां पाड पडल्या पूण तुमी शेतां तिका फर्टिलिटी मेळून परतून जाता पूण हो मरिना प्रोजेक्ट एक जाल्यार की हे परतून डॅमेज जाल्ली ती केन्नाच जावचे ना असो आमचो रिपोर्ट न्ही
तांचोच रिपोर्ट आसा. आनी त्या रिपोर्टाक लागून जेन्ना आमी तो रिपोर्ट आमी हांवें कोर्टानूय लायलो तेका कळ्ळें आपलें हें शाणपण चलचो ना म्हणून. ताणें कितें करचें? सॉरी टू से हियर, कित्याक सगळे पार्टीचे कोण ना कोण एफिलिएशन आसताच. ताणें गव्हर्मेंटाक धरून, हांवें ओपनली से महाराष्ट्राच्या गव्हर्मेंटाक धरून, पार्टिक्युलर जो एक विंग आसा तो आतां नवो महाराष्ट्राक जॉयन म्हणजे गव्हर्मेंट जॉयन जाल्या, ताका धरून प्रोजेक्ट जो प्रपोजल आसा तो गव्हर्मेंट धरून ताणें कितें केलें? फ्रेश एप्लिकेशन घातलें आनी हो प्रोजेक्ट परतून पास करून ट्राय केलो. म्हणजे आनी त्या प्रोजेक्ट तातूंत कितें म्हटलें? ताची मिटींग जाली सांगलें ऑक्टोबर आनी ताणें अशें म्हटलें, असल्या प्रोजेक्टाक पब्लीक कन्सल्टेशन लागना. तुमी तर 2006 नोटिफिकेशन पळय, दॅट इज कॉल्ड ईआय नोटिफिकेशन. जवळ खंयचेय प्रोजेक्ट जेन्ना जाता अराउंड 50,000 स्क्वेअर मिटर पर्टिक्युलरली इन द रिवर, पब्लीक कन्सल्टेशन इज पब्लीक हियरींग, सॉरी ईआय इज अ मस्ट. आतां ईआय म्हणजे कितें? एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट इज अ मस्ट. आनी तातूंत कितें आसता? पयलो तें ड्राफ्ट करचो पडटा, मागीर प्रोजेक्ट रिपोर्ट करचो पडटा, आनी मागीर पब्लीक कन्सल्टेशन. आतां पब्लीक कन्सल्टेशन कितें आसता? हें पब्लीक कन्सल्टेशन त्याच कारणाक लागून आसता की हांगा जे कोण हांगा जे कितें कोण रावता ताका कितें हानी जातली, ताका कितें त्रास जातले, ताचें लायफ कशें चेंज जातलें, वायट जातलें काय बरें जातलें, आनी एनवायरमेंट इम्पॅक्ट कितें जातलो? कित्याक हे पब्लीक हियरींग आसता आनी हो ईआय रिपोर्ट आसता तो इट कम्स अंडर एनवायरमेंट एक्ट 1986. सो हें सगळें करून जावपाक जाय म्हणून पब्लीक कन्सल्टेशन जाय पडटा. आनी तुमकां सांगल्यार आयज सप्रायज जातले आनी पंचायती बॉडीकूय सांगता की ताणें इतले बोगस डॉक्युमेंट करून लायल्या की आतां ती कमिटी म्हणटा हाका ईआय लागना. आय चॅलेंज दॅट कमिटी एकूच फावट तुमी आमच्या भितर आमच्या लोकां मदीं डिबेट घेयात. इवन से आमी तुमकां दाखयतात तुवें कितली फॉजरी केल्या, कितले मॅनिपुलेट डॉक्युमेंट केल्या आनी हो तुमचो प्रोजेक्ट येवपाक जाय म्हणून, पूण ताका आमी केन्नाच हाडूंक दिवचो ना. दुसरें म्हणजे आतां एवरी मिटींग आमी सांगतात हाजेर इम्पॅक्ट कसो आसा तुजो, म्हळ्यार भायर दुसरी थंय वयतली, देर इज नो चान्स ऑफ इवन रिवायवल. आनी हे फस्ट टायम न्ही, वर्ल्डाक जायते फावट इवन आमच्या इंडियेकूच तर केरळाक असले मरायन प्रोजेक्ट जाल्ले आनी ते पार पडले, बंद पडले मरायन प्रोजेक्ट. कितले गुगलाक चॅक करून पळयात आनी मरायन प्रोजेक्ट हांवें तुमकां सांगलां तें बरें म्हणून, एक फावट तर डॅमेज केली इट इज इरिव्हर्सिबल डॅमेज, म्हणजे ते रिपेर जायना, परतून थंयसर मरायन लायफ करून जायना. सो ताकाच लागून आमी एका ओपोज करता. सेकेंडली ताणें कितें म्हणलें हांगासर, एग्जिस्टींग रोड आसा तो आतां आमी रोडा फुडल्यान बसले आमी, हो एग्जिस्टींग रोड आसा तो तांकां पुरो खंय? आनी पूण हो एग्जिस्टींग रोड तिणें एज पर द एरप्लेन कितें दाखयल्या? आमकां दिसता, म्हाका तर दिसता हो एग्जिस्टींग रोड 4 ते 5 मिटर आसतलो. ताच्यांनी हो रोड 30 मिटर्स दाखयला. आतां तुमी हांगाच बसून पळयात, हो रोड तर 30 मिटर दोनाय सायडीक गेलो देवा तुका पयलीं आमचें देवूळ वयतलें, फुडल्यान पावत काडूं पळयात कितलीं घरां 30 मिटर सावत पळय ती, ते फुडें म्हाका दिसता घट्टे पळय पावता म्हणून ऑलमोस्ट 50% घरां मळून वयतली. हाकाच म्हणटा डिस्प्लेसमेंट. आनी जेन्ना हे डिस्प्लेस जातले ताकाच लागून पब्लीक हियरींग जाय पडटा, बिकॉज देर विल बी सोशियल इम्पॅक्ट, सोशियल इम्पॅक्ट आसतलो म्हणून. सेकेंडली एक दुखाची गोश्ट म्हणजे ताणें कितें सांगलें हें डिबेटाकूय आयलें, जेन्ना आमचो ऑनरेबल एमएलए बसलो डिबेटाक हितून आमचे ते गोमंतक चॅनलान, ताणें म्हणलें दीस इज एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड. म्हाका दिसता एटलिस्ट इफ नॉट 100% एटलिस्ट 75% तरी लोक हांगासरले ह्या दर्याचेर अवलंबून आसा. आनी ताणें ताचे हितून देहा रिपोर्ट उरली, ते कितें म्हणटा? तुमकां अरावंड 250 ते 300 जॉब मेळटले. आनी हांगा पोपुलेशन आसा अरावंड म्हाका दिसता 780 रुपया, सॉरी 780 तरी पोपुलेशन आसतले. तातूंतले एटलिस्ट वर्कींग एक म्हाका दिसता 500 तरी काम करता, जावं ते भायर जावं ना दर्याचेर जावं,
एटलिस्ट आता तुम्हें सांगला पण 70% तर 80% असेल फिशिंग येणार सर. सो आतले तुझे दोनशी जॉब आणि कसले जॉब आणि त्याचे कसले जॉब करून त्यांच्यानी बोट क्लिनिंग आणि तुम्हाला त्याचे इथून आउट ऑफ 150 square meter 50 रिक्लेम लँड असा जयसर त्याचे बिल्डिंग घेतले. आता हे बिल्डिंग कसले फर्स्ट त्याने सांगले एंटरटेनमेंट गेमिंग गेमिंग मीन्स कसिनो गेमिंग एंड एल आय रूम्स आणि हॉटेल्स आणि ते. आता तुम्ही मला सांगा हॉटेलात आमका रूम जॉब कसले नव्हतले एक टॉयलेट रूपाचे आणि बोटी रूपाचे त्यांचे. याच्या शिवाय हा चॅलेंज आता त्याकडे आमकां कसले जॉब दिवं शकचो ना. ताका लागूनच आयज गव्हर्नमेंट म्हणटा आत्मनिर्भर. आमी म्हाका दिसता नावशेकार आमी ह्या हेजेर दर्याचेर आत्मनिर्भर आसा आमकां ताची गरज ना. दुसरें म्हणजे आमकां तुमी सांगूंक सोदता दॅट डिबेटार जेन्ना एमएलएन सांगले कितें इन्शुरंस आसा जॉब दितले काय ना दितले काय ताणें सांगले आमी रिटर्न दिता भावानो भयणानो. आयज एक तुमच्याकडून दोळ्या फुडल्यान हाडटा हांव केन्नाच अशी म्हाजी तोखणाय कोणाक सांगूंक वचना पूण आयज सांगचें पडटा असले रिटर्न आसलोशें आमकां खूब दिल्या. गोंय दिशी जेन्ना आयली कोणें जाणटे सांगतले जेन्ना दोंगर वयता तेन्ना सांगले तुमकां जॉब दितले म्हणून नावशे नावशे आनी काकडाची कालापुरची जमीन गेल्या तालिगांव तालिगांवची तडी पळोवन तेन्ना जॉब दिलो ना. गोवा मेडिकल आयले जॉब दिलो ना. ते थोडे कितें म्हणटा तेंच्यानी बरोवन घेवंक जाय म्हणून. आतां लेटस्ट खबर 2010 येदे व्हडले ग्रँड हायात आलरेडी गोवा आयले आनी हांव जाणा हे प्रश्न उत्पन्न जातले म्हणून. आमचो एक्स सरपंच एक्स सरपंच आनी एक्स पंच सुभाष जाल्यार मातसो बरो होतो. ह्या सुभाषाक जेन्ना सरपंच आसलो ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिवपाचे प्रोजेक्टाक म्हणजे हॉटेलाक हांवें सुभाषाक विचारले ना ती वयसून येता म्हणजे वयस पयशे आसता हांव ना म्हणून. आय एम व्हेरी एश्युरन्स लोकल हांवें सुभाषाक धमकी दिली. हांवें सांगता तुमकां वायट दिसता हांवें सुभाष धमकी दिली जरी तर तूं ऑक्युपन्सी दी विदाउट रिटर्न लास्टाक तुका भुगचें पडटलें मे बी कितें जाय तुमी सांगूं शकना म्हणून. आनी आयज तुमकां दाखयता हांव ह्या रिटर्न एश्युरन्स पासून दिता येतो आपले गरजेक येयल्या पूण हे रिटर्न एश्युरन्स पाळिना. हे पळय हांवें 2010 ऑक्युपन्सी हॉटेलाक दिवं नाका हल्दी गोवाक आनी हॉटेलाक वचून दिवं नाका जो पर्यंत ते रिटर्न दिवना आमचे जे इश्यू आसा जो पर्यंत रिटर्न दिना तो पर्यंत ऑक्युपेशन दिवं नाका. हे सुभाषाक हांवें त्या टायमार म्हाजो इल्लो सुभाष बरो आसलो धमकी दिली आनी तूं मिटिंगेक घाल आनी हे पास करून घे म्हणून एटलिस्ट तेन्ना तो आयकता काय म्हणून. त्या टायमार 6 July 2010 हे पळय ग्रॅड हायता ताचो जो ऑफिसर आसा ताणें बरोवन दिले एम्प्लॉयमेंट आमी लोकलांक दितले टॅक्सी बिजनस आमी लोकलांक दितले मागीर दर्यार वचत वाट हे दवरतले रोड दवरतले म्हणून. म्हाका तुमी जाणा आसता ग्रॅड हायतानसून एक वाट वयता फाटल्यान कॉपेल आसा त्या कॉपेलाक एक्सेस दवरतले म्हणून आनी जे ग्रॅड हायतान नॉर्थाक जो नाला आसा आनी सावथाक जो नाला आसा दोन ते दोनूय नाला आपूण आत लावचे ना म्हणून की कोणाक वाचपाक जाय जाल्यार हे पळय म्हाजे कडेन रिटर्न एश्युरन्स आसा फ्रॉम द ग्रॅड हायत कोणाक जाय जाल्यार वाचचे. आयज कित्याक सांगता तुमकां हांव ताणें अशें म्हटलें की सगळें एम्प्लॉयमेंट जितले जातले एटलिस्ट येल तरी ते लोकलांक मेळटले म्हणून. आयज नावशेचे ग्रॅड हायतान कितले कामां आसात म्हाका दिसना एक दोन कोणें आसूंक शकता पूण जितले जाय तितले ना पूण तेच ग्रेट सीएचे जावं ते ग्रेट सीए जावं ग्रेट डी भायले आसात पूण लोकल ना. कित्याक तुमी रिटर्न पासून दिवन पासून तुमच्या कडेन दिवंक जाय. आयज ग्रॅड हायतान टॅक्सीचो इश्यू आसा कुडकी कामा कडेन झगडटा की तुमी बांबोकार पळयता म्हणून. आजून तुमकां सांगता हांव बांबोकारांक लागून केन्नाच झगडना म्हाजो ऑलवेज दिवां आसा पयले प्रिफरन्स आमचे विलेजी ग्राम पंचायतीक कॉन्स्टिट्युएंसी हे म्हाजो धोरणां आनी ते हांवें बरोवन घेतलेले आसा. जालें कितें
कोणा आमकां ते इवन टॅक्सी बिजनस बीन आसलो आतां मातसो हो पयचो पडटा एकाच लागून एम्प्लॉयमेंट इशू आयलो म्हणून टॅक्सी बिजनस जेन्ना तुमी जाणा आसले एका टायमार आमचे मदीं इतले टॅक्सी नासले मातशें बांबय 10-12 टॅक्सी नावशी एक टॅक्सी एक दोन मेळटा ना एक बीन आसले सो आमी टॅक्सीचे इतले धरून पासून ग्रँड हायता ऑलरेडी एक बायलो बिजनसमॅन जुईस कार म्हाजे कोण करता ताका एग्रीमेंट सायन मारलो आमकां कॉन्फिडन्स घेयनासतलो इवन बरोवन देव म्हाका ऑप्शन ना जालें कोणी आमच्या टॅक्सीकार वा सांगचें ना जाल्यार आयज ताणें म्हाका ऑप्शन ना जालें हांवें म्हटलें लेट अस गो फॉर द धर्मा आनी एज्युकेशन करया म्हणून ज्या दिसा ग्रॅन हायत ओपन करपाचें आसलें 2 दिसां पयलीं हांवें एज्युकेशन केलें सांगचें कोणें ना जाल्यार टॅक्सीकार कोण आसा पळय ते बाबा हांवें लिडरशीप घेवन एज्युकेशन केलें आनी असो न्ही हांव तेन्ना असो एक पब्लीक असो फिगर आसलो म्हणून खूब जाण आमी आयकता आतां हे टॉपीक येयले पंच सरपंच ते पॉलिटिशियन येता म्हणून कित्याक आपली कामां जायना म्हणून हांव तुमकां कांय सांगता त्यावेळे टायमार हांव जिल्हा पंचायत मेंबर आसलो आनी एज अ पंचायत मेंबर आनी हांव आय वॉज द ओनली इंडिपेंडंट मेंबर इन द जिल्हा पंचायत म्हणजे ते उरलेले कोण खंयचे खंयचे पार्टी आसलो बट बींग इन द पॉलिटिक्स कोणाकूच त्या टायमार दिगंबर कामत चीफ मिनिस्टर आसलो कोणाकूच भियेना तो येस हांवें धाडस घेतलें आनी धरणान बसलो एज्युकेशन बसलो आनी ताका सांगलें आमकां अरेस्ट करपाक पुलिसेन येवन 4-5 बसी आयले ताका सांगलें तुमी बसी व्हराना कितेंय करा पूण जो पर्यंत टॅक्सी कावंटर तुमी सायन कॅन्सल करना आनी नीव सायन मारना तो पर्यंत आमी त्यो आसूं घालना 2 दिसांनी मदीं अशें दिलें आनी 8 दिसांनी तो कॅन्सल करून मागीर जॉयंट मारलो आतां जॉयंट कित्याक मारलो की तेन्ना टॅक्सी इतल्यो नासल्यो ताका लागून जॉयंट मारलो की आमचे ज्यो पर्यंत आमच्यो येतल्यो इतले आमचे फर्स्ट प्रिफर मागीर तयार जाय जाल्यार भायले घेतले आनी ह्या हेजेर आजून चलता आनी अशें न्ही की खूब जाणां अशें आयकलें की हांव म्हाज्या फोन आयज काडून पळय रिपोर्ट काडून पळय ग्रॅन हायरान अविनाशा सांगलो सर म्हाजी एक टॅक्सी चलतलो पळय तेजी इट इज नॉट दॅट हांव जोडटा म्हाजी भायली जोडटा फॉर मी इट इज नॉट अ जोक बट येस जे आमच्या रायटाक आमी झगडटा आनी हे तुमी बरोवन दितात एम्प्लॉयमेंट टॅक्सी बिजनस तुमकां म्हणून जाल्यार खंय आसा आनी तुवें म्हणटा हांगासर तर ग्रॅन हायरान मातसो हजारांनी जॉब आसा हांगासर तुवें म्हणटा 250-300 आनी हे जॉब कसले बोटींचेर हे ते तितून आमकां जावंकूच शकना सो ताका लागून आमी सगळे हेजेर इश्यूचेर डिबेट करपाक रेडी आसा अशें न्ही आमी लिपोवन पावता म्हणून आमी ओपन चॅलेंज दिले की हो जो प्रोजेक्ट आसा तो आमकां लागून न्ही हो जो प्रोजेक्ट आसा तो आमकां लागून न्ही की हो जो प्रोजेक्ट लायले जो पर्यंत हो प्रोजेक्ट जावचे आमचे पांय पडटा कशे पांय पडटा तुमकां सांगता जेन्ना आल्ली यो आयले खूब जाणां आमच्या नावशिकारांक जेन्ना तेचे दोंगर हे गेले तांणी सेक्युरिटी बीन कामांक दवरले आयज तांकां काडून उडयले बाबाचे आमचे आसा सेकेंडली आतां तशेंच हॉटेल आयले सेम इश्यू केले तुमी जॉब दिता आमचो बरोवन पासून दिले जायना तेन्ना पूण ताकाच लागून म्हणटा आमी हाचेर विश्वास दवरप जायना की आमकां रिटर्न आसून ते फुलफील करिना दुसरे म्हणजे आनी एक इम्पॉर्टंट इश्यू आसा म्हणटा पळय तो दीस इज नॉट ओन्ली आमकां लागून प्रोजेक्ट कित्याकूच ना हो ओन्ली एंटरटेनमेंट तुमी तर स्टडी करीत ह्या प्रोजेक्टाक आनी सरावंडींग लोकलिटीन तुमी तर डॉक्युमेंट्स काडून पळयत हो प्रोजेक्ट कॅजिनो शिवाय कांय कॅजिनो शिवाय कांयच ना हांगासर 100% एक्टिविटी कॅजिनो आनी हो आख्या गांवांक आख्या ह्या नावशिकारांक आसले वयचे पडटले फाटल्यान दोंगर आसा तो कॅजिनोन घेतले वयल्यान दोंगर आसा कॅजिनो डायरेक्टरान घेतले जो आमी आयज बसल्या तेचो सर्वे नंबर 24/12 खंय काय ना रे नावशिकारांनो हाचो ओनर कोण ओनर लेक यू प्रायवेट कंपनी हाचो डायरेक्टर कोण कडंबा काय कोण तो सारके हाचे ऑफिस खंयसर डेल्टा कॉर्पोरेशन त्या डेल्टा कोण डेल्टा कॉप्स कंपनी
कॅजिनो कंपनी हाचे ऑफिस थंयसर फिशरी डिपार्टमेंट. इतले सरप्रायज येयले म्हाका एक किसीन मेळ्ळे. ते आयज डेल्टा जो कॅजिनो आसा पणजे ही सराउंडींग एरिया त्याच्यांनी घेतलेली आसा. 22, 23, 24, 25, 26. सो इतले आयज कॅजिनो कॅजिनेन लॉगीन प्रॉपर्टी घेतलेली आसा. आनी सरप्रायजींग म्हणजे कोर्टान ते आपले एड्रेस कितें दिता के आर ऑफ फिशरी डिपार्टमेंट. हे फिशरी डिपार्टमेंट इज अ पब्लीक ऑफीस, इट इज नॉट द प्रायवेट ऑफीस. मुद्दम काय म्हाका केसी मेळ्ळो याद जावचे. इतले तेका डेरिंग ते गव्हर्मेंटाक भियेना, गव्हर्मेंटा बिल्डींगे भियेना, गव्हर्मेंटा बिल्डींग ते आपले म्हणटा. इतले तेका तर डेरिंग आसा जाल्यार आमच्या एका गांवांत ते चित्ता कितें, ते चित्ता की आमी नाच करतले म्हणून ते तुमकां जावं दिवचे ना. आता डेल्टाचे तुमकां सांगचे पडटा. डेल्टिनाचे कालूच एक 8 दीस जाले. दीस इज नॉट लिमिटेड टू नावशी ऑर आमचे 13 किलोमिटर आमी हे म्हणले पळय ते इम्पॅक्ट एरिया कठीण पंचायती. दीस इज इनफॅक्ट दे प्लॅनिंग टू हॅव अ कॅजिनो हब ऑफ एंटायर गोवा. आख्खे गोंयांत ते कॅजिनो करूंक सोदता. आतां कॅजिनो इल्लो तुमी जाणा वायट जावचे न्हू. Prostitution, gaming, everything comes there. आतां रिसेंटली 8 दीस जाले एक एनवायरमेंट तेका क्लियरन्स सर्टिफिकेट दिले. दारगड कितली जमीन 10 लाख स्क्वेअर मीटर. आनी कोणा कॅजिनो म्हणजेच ते आख्खे गोंय कॅजिनो करूंक सोदता. आमची संपर्क जमीन चड उरोवना. इट इज म्हाका दिसता एक 5 सर्वे नंबर इनडायरेक्टली डायरेक्टली ते इनवॉल्व आसा. सो दीस आयज एक एक तेचो एक जे एम आसा की गोवा शूड बी टर्न इन टू अ कॅजिनो गेमी ऑर कॅजिनो सिटी असं तिका दिसत जावंक जाय म्हणून. आनी ताणें हे स्टार्ट केले. तुमी जाणा आसतले बाबरीन एक कॅजिनो चलता आनी ताची एक तिचे चार आसा की जंयसर जंयसर कॅजिनो येवपाचे आसा थंयसर म्हणटा ते ग्रामपंचायतीक पावर ना. कित्याक तुमी जाणा आसतले गेमींग काम्स अंडर गोवा डमन न्यू प्रोहिबिशन ऑफ पब्लीक गॅमलींग एक्ट 1976. तातूंत एक ताच्यानी हे केलें, एक्सेप्शन केलें की कॅजिनो गॅमलींगेचें परमिशन लागना म्हणून. आनी ताका डायरेक्टली परमिशन लागता होम डिपार्टमेंटाचेर. सो ताका लागून पंचायतीने आवट ऑफ डोमेन दवरले लायसन्स. तुमी दिना लेगीत जर आमी गव्हर्मेंट लायसन्स घेतले आनी धरतले म्हणून. सो हाचेर पंचायतीनी कित्याक अदरवायज पंचायत पावर पंचायत समटायम्स हांव नको म्हणून म्हणना तुमी यूज करूंक म्हणून. पूण पंचायत शूड समटायम्स यूज द पावर. फॉर एग्जाम्पल पंचायत इज जस्ट अ कॉन्स्टिट्युशन, इट इज कॉन्स्टिट्यूशन बॉडी जस्ट लायक गव्हर्मेंट फॉर्म करता कसो. गव्हर्मेंटूय एज पर कॉन्स्टिट्युशन फॉर्म जाता आनी पंचायत राजे एक्चुअली पंचायत फॉर्म जाता. सो म्हजे फॉर्म ओपिनियन की जे परमिशन दिता विलेजीन ती कसलीय कॅजिनो पासून जावं पंचायत हॅज टू बी टेकन इन टू कॉन्फिडन्स. पंचायतीचे परमिशन जायच पडटले. इन्वेस्टमेंट परमिशन दिल्या पासून पंचायती जायच पडटले. ताका लागून आमचो लोकांचो ह्या प्रोजेक्टाक आमी आमची बाजू मांडपाक रेडी आसा की हो प्रोजेक्ट कितलो घातक आसा पळय. ह्या प्रोजेक्टाक खूब जाण पॉलिटिशियन सपोर्ट केले इन्क्लुडींग म्हाका वायट दिसली आमचो ऑनरेबल एम पी नॉर्थ गोवा हू इज ऑल्सो मिनिस्टर फॉर पोर्ट्स एंड दीस ऑफ स्टेट श्रीपाद भाऊ. हांवें म्हटलें थोडे जाण उपज करता आनी बेकायदेशीर आनी बेगून याद उपज करता म्हणून. आतां हो प्रोजेक्ट ना पयस वचपाक एक कारण जाल्लें इन 2000 सांगलें तुमकां खबर आसतली. एवरी टायम हांव सांगता 2010 हो लीज डेट सांग म्हणून. सो एज पर दॅट लिस्ट डीड पंचायत तेचो रिकॉर्ड काडूंक पळय. फस्ट ऑब्जेक्शन हांवें फायल पंचायत आनी फ्रॉम 2010 ऑनवर्ड्स हो प्रोजेक्ट येवं नाका म्हणून एवरी कन्सर्न डिपार्टमेंट हांवें ऑब्जेक्शन घातलें. आनी कितें ऑब्जेक्शन घातलें की एज पर दीस तांच्या लिझा प्रमाणे दे हॅव टू ऑब्टेन ऑल द परमिशन एन्ड कमेन्स द प्रोजेक्ट
विदीन 10 इयर्स कित्याक लीज दी 30 इयर्स 10 वर्सांनी ताचे प्रोजेक्ट स्टार्ट करूंक जाय. आतां 10 वर्सांनी प्रोजेक्ट आमी ऑब्जेक्शन घालून सगळें एज्युकेशन करून 2021 10 वर्सां कंप्लीट जाले आनी तो प्रोजेक्ट येयलो. सो ताकाच लागून आनी तुमी जाणा आसतले आतां MPTE ना MPA जाले ताकाच लागून फर्स्ट हो प्रोजेक्ट जावंक करना म्हणून आमी आमच्या गांवच्या हेका घेवन थोड्यांक घेवन आमी श्रीपाद नायक मेळोवंक गेले आनी तेका पेटिशन दिली आमी हो प्रोजेक्ट आमकां नाका. प्लस MPA जी आमची एरिया घातल्या तुमी जाणा आसतले फ्रॉम द लँड फ्रॉम द सी दर्याची देग आसा थंयसर 70 मिटर्स MPA पडटा. फाल्यां सकाळी कसलीय तर आमचे परमिशन घेवची पडटा जाल्यार MPA पयली परमिशन जाय पडटा. ताका लागून आमी पेटिशन केलें ह्या प्रोजेक्टाक प्लस विलेजीत वचून की ही जी MPA आसा तेजी ज्युरिडिक्शन काडचे म्हणून एटलिस्ट युरिया आसून पूण हेतून लँड आर्ट्री आसा जाल्यार तें काडचें म्हणून. पूण आयज पासून श्रीपाद भावान आमकां कांय उतरय दिलें ना आपूण पळयता म्हणून कांयच करूं ना. पूण आयज ताका अवकाश दिसलें हो स्टेटमेंट काडपाक. आय कंडम दीस स्टेटमेंट ऑफ श्रीपाद भाऊ. कित्याक सांग ताणें एटलिस्ट हांगा येवन फिजिबिलिटी स्टडी करची आसली. CMR आमी एटलिस्ट कितलेच फावट मेळोंक गेले तेन्ना ताका सांगले ते युनिवर्सिटी कितलेच फावट ते श्यामाप्रसाद कितलेच प्रोग्राम करता. श्यामाप्रसाद मास्क नॉट इवन 1/2 किलोमिटर येवन हांगा नदर मारून पळय वेदर प्रोजेक्ट इज फिजिबल ना. पूण कोणूच हांगा येवन नदर करून एटलिस्ट हांगा नदर मारून पळोवची हो प्रोजेक्ट खरेंच फिजिबल आसा काय ना आनी हाजो इम्पॅक्ट कितें जातलो आमी तुका सांगना तुमचेच डॉक्युमेंट तुमी काडून पळयात. आमी बेश्टेच श्रीपाद भावान सांगला तशें आमी बेश्टेच ओपोज करिना. अगेन कॉल अपन आमचो MP श्रीपाद भाऊ काम हियर सीट विथ अस. आमी आमच्या डॉक्युमेंटान तुमच्याच डॉक्युमेंट दाखयता हो प्रोजेक्ट हांगा येवंक शकना आनी हो हांगा प्रोजेक्ट येवंक शकना म्हणून ताणें वाट खंयची काडली ह्या प्रोजेक्टाक पब्लिकाक आयकोनूच घेवप ना म्हणजे पब्लीक कन्सल्टेशन नाकाच म्हणून वाट काडली. आतां खावपा दीस इज ट्रू म्हणून ताका सांगता हांव तुम्ही कितेंय समजा वॉर्निंग पासून सोदता आमी तुमकां रिक्वेस्ट करून करून सोंपले पूण ह्या फुडें आमी तुमकां पेटिशन केलो हांवें ईमेल मोस्टली ऑल डिपार्टमेंटाक ईमेल केल्ले आसा पूण पर्सनली आमचे लेडीशीन वयतले. आय हॅव ऑलरेडी स्पोकन टू आमच्या MLA कडेन म्हजे आनीक 2 मिटिंगी जाले हाव टू गो अहेड पूण MLA तुम्ही पयलो ग्रामसभा थाराव घ्या की ग्रामसभा जावं दी त्या उपरांत वील फॉलो अप एवरीथींग एवरी डिपार्टमेंट वील फॉलो इवन वील गो टू दिल्ली ऑल्सो आमचे सगळे डिस्कशन जाल्ले आसा इफ रिक्वायर्ड. सो पूण जेन्ना जेन्ना हे पॉलिटिशियन जेन्ना स्टेटमेंट करता पर्टिक्युलर द रिस्पॉन्सिबल लायक आमचो MP टुडे आय चॅलेंज हिम लेट हिम कम हियर ऑर हॅव अ डिस्कशन इफ यू कॅनॉट कम हियर फॉर एनी अदर रिझन तुझ्या ऑफिसांत दवर मिटींग. आमी तुका चॅलेंज घेवन येता की दाखोवपाक हो प्रोजेक्ट हांगासर कसो यूज करना आनी कित्याक यूज करना आनी हो कितलो लोकांक घातक आसा विलेजाकूच नॉट ओन्ली दीस विलेज बट एन्टायर 13 विलेज पंचायत एज वेल एज मरण बायोडायवर्सिटी.